नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन आपले यूट्यूब चॅनलवर. आपल्या सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बनवणार आहे चना दळीची आमटी. म्हणजे पुरणपोळी आपण बनवतो तेव्हा कसं कटाची आमटी बनवतो, तर मी चना डाळ शिजवून घेतली आणि मग आता त्याला हाटून मस्त त्याची आमटी बनवणार आहे. तर बरेच जण याला सार पण बोलतात. आणि पुरीसाठी मस्त मी पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे. ह्याच्यासाठी मी चिंच पण खूप वेळ अगोदरच भिजायला टाकून ठेवली होती. आता ती चिंच अशी चोळून त्याचं पाणी फक्त आपल्याला या डाळीमध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे आंबट चव येते छान. याच्यामध्ये मी आता एक पळी तेल टाकलेलं आहे आणि अजून थोडस तेल घेतलं. आता तेलामध्ये थोडस जिरा ऍड करायचं आहे. आता ह्यामध्ये टाकायचा एक पत्ता. त्यानंतर मी इथे हे लसूण आणि कोथिंबीर मिक्सर मधनं वाटून घेतलीये. आणि इथे डिश मध्ये लाल तिखट आणि मीठ घेतलंय. मी नेहमी असंच घेते, म्हणजे मला अंदाज येतो मिठाचा. मसाला जास्त तिखट नाहीये. आणि आता मसाला छान मिक्स झालाय आणि हे चिंच टाकली तर छान मिक्स करून घेते. आणि मग ते सगळं ह्यामध्ये मिक्स करायचं. थोड्या वेळानंतर याला खूप छान कलर येतो आणि खायला पण खूप टेस्टी लागते ही आमटी. आता याला मस्त उकळ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. मस्त फुगते पुरी बघा. विदाउट सोडा पण एवढी छान फुगते. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेलच अशी आशा करते आणि आजचा व्लॉग इथेच संपवते. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.